शरद पवारांना मात देण्यासाठी अजित पवारांचं वेगवान पाऊल अजित पवारांकडे पुरेसं संख्याबळ नाही पदाधिकाऱ्यांना शपथपत्रांचं टार्गेट शिवसेनेच्या मार्गाने राष्ट्रवादीचा तिढा लढातोच पण ट्विस्ट वेगळा पवारांनी ती गोष्ट दाबली अजित पवार शंभर टक्के फसणार नेमकं घडलंय काय राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर आता पक्षावर दावा सांगण्यासाठी अजित पवार थेट मैदानात उतरलेत निवडणूक आयोगानं अजित पवार गटाच्या याचिकेवर कारवाई करताना शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाला आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत या नोटिसीनंतर अजित पवारांनी आणखी एक वेगवान पाऊल उचललंय त्यांनी आपल्या गटातील सर्वच आमदार आणि जिल्हाध्यक्षांना संघटनेतील पदाधिकाऱ्यांचं अधिकाधिक प्रतिज्ञापत्र गोळा करण्याचे टार्गेट दिलंय आहे उल्लेखनीय बाब म्हणजे निवडणूक आयोगानं अजित आणि शरद पवार गटाला अद्याप प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले नाहीत पण त्यानंतर अजित पवारांनी सावध खेळी करत आतापासूनच प्रतिज्ञापत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे निवडणूक आयोगाकडे अधिकाधिक अधिक प्रतिज्ञापत्र सादर करून राष्ट्रवादीवरील आपला दावा अधिक बळकट होईल याची काळजी अजित पवार घेत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेत त्यांनी पक्षाचे बंडखोर नेते भाजपला आसमान दाखवण्याची मोठी तयारी केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी यासंबंधी तीन प्लॅन तयार केलेत त्याचा सर्वात मोठा फटका केंद्रातील सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता आहे पहिल्या प्लॅननुसार शरद पवार पक्ष बांधणीवर जोर देणार आहेत त्यानुसार राज्यातील सर्वच महत्वाचे जिल्हे तालुक्यांत त्यांच्या सभा होतील या भागातील जनतेशी शरद पवार संवाद साधून त्यांना आपल्या गाठीशी बांधण्याचा प्रयत्न करतील राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या भागावर त्याचा विशेष लक्ष असेल नेते गेले तरी कार्यकर्ते आणि जनता आपल्याबरोबर राहील याची खास काळजी शरद पवार घेतील तसंच शरद पवार आपल्या दुसऱ्या प्लॅन अंतर्गत पर्यायी नेतृत्व निर्माण करण्यावर भर देतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांनी पक्षाशी बंडखोरी केली त्यांच्या मतदारसंघात ते पर्यायी नेतृत्व उभे करतील यात पक्षाच्या माजी आमदारांना पुन्हा ताकद दिली जाईल त्यांना रसद पुरवली जाईल हे माजी आमदार निवडणुकीत उतरतील आणि याच हिशोबानं त्यांना तयार केलं जाईल शरद पवारांची तिसरी खेळी सत्ताधारी भाजपासाठी नुकसानकारक ठरण्याची होण्याची शक्यता आहे आणि या प्लॅननुसार शरद पवार भाजपच्या अडगळीत पडलेल्या माजी आमदारांना आपल्या गोटात वळवण्याचा प्रयत्न करतील या आमदारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना रसद पुरवली जाईल या आमदारांची राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा आहे पण भाजपाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलंय यामुळे त्यांचा नाईलाज झालाय आणि म्हणून पवारांचा त्यांच्यावर डोळा आहे यात त्यांना यश आलं तर ते भाजपसाठी चांगलंच जड जाऊ शकतं शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात शिंदे ठाकरे असे दोन गट निर्माण झालेत या दोन्ही गटांनी पक्षचिन्ह आणि पक्षात दावा सांगितलाय त्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना संख्याबळ सादर करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत आणि दोन्ही गटांनी दिले आहेत केली आहेत शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं तेच आता राष्ट्रवादीत घडण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादीतील वर्चस्वाचा लढा त्याच मार्गाने जाताना दिसून येतोय असं असलं तरी कोर्टाकडून कुठलीही हालचाल झालेली नसताना निवडणूक आयोगाकडून सुद्धा कुठलीही हालचाल झालेली नसताना अजित पवार यांनी मात्र प्रतिज्ञापत्रांचं टार्गेट पदाधिकाऱ्यांना दि दिलेलं आहे मात्र अजित पवार हे नेमके यामध्ये यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल की शरद पवारांची खेळ यशस्वी होईल यावर तुमचं मत कमेंट करा हा मुद्दा आवडला असं शेअर करायला विसरू नका